यानंतर एक मोठी बातमी येते ती म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या आत्याचं निधन झाल्याची बातमी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आत्याच्या निधनाची बातमी येते. संजीवनी करंदीकर असं त्यांचं नाव. त्यांचं पुण्यामध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. संजीवनी करंदीकर या बाळासाहेब ठाकरे यांच्या बहीण होत्या आणि त्यांच्या निधनाची ही बातमी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आत्याच्या निधनाची बातमी येते. पुण्यामध्ये त्यांचं निधन झालं. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांच्या निधनाची ही बातमी आली आहे. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत फोनलाईन वरती. उदय, काय या संदर्भात? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बहीण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आत्या संजीवनी करंदीकर या पुण्यामध्ये राहत होते. त्यांचं वृद्धापकाळाने थोड्याच वेळापूर्वी निधन झालं असल्याची बातमी जी आहे ती आलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांना देखील माहिती कळवण्यात आलेली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सानिध्यात वाढलेली आहे, त्यामुळे त्यांना एक वेगळं असं स्थान होतं. कौटुंबिक असा सगळा जिव्हाळा ठाकरे कुटुंबियांचा होता आणि जी बातमी आता आलेली आहे त्यानुसार संजीवनी करंदीकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आत्या आहेत, त्यांचं निधन झालेलं आहे. जी उदय, आणि ही अतिशय ठाकरे कुटुंबियांसाठी दुःखाची बातमी म्हणता येईल, कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या बहीण आणि काय कुणच त्यांच्या या सगळ्या नातेसंबंधांबद्दल सांगाल? ठाकरे कुटुंबीय अतिशय आपल्या सर्व महाराष्ट्रात देशाला माहिती आहे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दोन बहिणी आहेत, त्यापैकी एक संजीवनी करंदीकर या आत्या आहेत. त्या पुण्याला राहत होत्या आणि पुण्यामध्ये त्यांचं निधन झाल्याची माहिती जी आहे सध्या मिळते आहे. पुण्यातच त्या गेले कित्येक वर्ष राहत होत्या, तिथेच त्या स्थायिक होत्या. एक कौटुंबिक जीवा संपूर्ण ठाकरे कुटुंबियांमध्ये होता. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांची अनेक वेळा विचारपूस केलेली आहे. त्यांचं जेव्हा वृद्धापकाळाने अनेक आजारपण बळावलं होतं त्यावेळेला देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असेल किंवा रश्मी वहिनी असेल या स्वतः त्यांच्या विचारपूस करत होत्या, त्यांच्या पूर्ण आरोग्याची ते काळजी घेत होते. मात्र अखेर एक दुःखद बातमी जी आहे ठाकरे कुटुंबियांसाठी ती आलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आत्या संजीवनी करंदीकर यांचं पुण्यामध्ये निधन झालेलं आहे अशी बातमी सध्या आलेली आहे. जी उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. पुण्यामध्ये वृद्धापकाळानं संजीवनी करंदीकर यांचं निधन झालं. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आत्या आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या बहीण.